नितीन गडकरींची इच्छा होती, परंतु इथे नेते मंडळींची इच्छा नव्हती, म्हणून ते बारगळलं. एक कडक नेता, स्वतःला पाहिजे तेच करतो असा नेता अशी झालेली आहे. मी तसं होऊन देणार नाही. प्रफुल्लभाईंनी बाहेर सांगितलं, आम्ही बाहेर न भाजपला पाठिंबा देतो. सांगितलं की नाही? 2014 सांगितलं. आम्ही गप्प बसलो का? तर नेत्यांचा निर्णय. गावठं बोललो तर पवारांची अवलाद सांगणार नाही. आणि मला देवेंद्रला सांगितलं कुठं बोलायचं नाही. आता मला सांगा, नेत्यांनी सांगितल्यावर मी कसा कुठं बोलेल? मी नाही बोललो. त्याच्यानंतरचा घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. 71 वरून 2019 आपण 62 वर खाली आलो. स्वतः अशोक चव्हाण त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि काँग्रेसच्या जागा अशाच काहीतरी 72 का काहीतरी मोठ्या प्रमाणावर जागा आल्या. त्यावेळेस साहजिकच त्यांचा मुख्यमंत्री झाला ना, 81 जागा काँग्रेसच्या आल्या आणि त्याच्यातून ते सरकार आलं. खासदार पण कुठं 6, 2004 9, 2009 8, 2014 4, 2019 4, महाराष्ट्रामध्ये 4, 8, 7 ह्याच्यापेक्षा खासदार पुढं आपण गेलो नाही. ती खंतमध्ये षण्मुखानंदच्या हॉलच्या बैठकीमध्ये मी बोलून दाखवली. त्याच्यामध्ये मला मनापासून वाटत होतं की आपला पक्ष वाढला पाहिजे, खासदारांची संख्या वाढली पाहिजे, आमदारांची संख्या वाढली पाहिजे, नवीन कार्यकर्ते पुढे आले पाहिजे, नवीन महिला पुढे आल्या पाहिजे. कारण एक चक्र असतं, 25 वर्षांनी नवी पिढी पुढे येते, 50 वर्षांनी पुन्हा दुसरी येते, 75 वर्षांनी तिसरी पिढी पुढे येते. हे चक्र वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या चालणार आहे. आणि अशा पद्धतीनं सगळं काम करत असताना मला त्या निमित्तानं आठवत आहे की हे आम्ही सगळेजण पुढं जात होतो, परंतु संख्या कमी होत होती. 2004 संख्या 2009 62 झाली आमदारांची, 2014 41 झाली आमदारांची, 2019 54 झाली आमदारांची. तरी देखील काही गोष्टी करून सरकार शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचा आणण्याचा प्रयत्न झाला. मित्रांनो, त्याच्या आधी 2014 पण एकदा भाजपची सत्ता नव्हती, त्यावेळेस भाजपच्या नेत्यांनी सांगितलं 16 जागा राष्ट्रवादीनं लढवाव्यात, 16 जागा शिवसेना लढवेल, 16 जागा भाजप लढवेल, 48 जागा आपण निवडून आणू. परंतु नंतर त्यामध्ये भाजपने थोडंसं सांगितलं आम्हाला जमणार नाही, कारण अनेकांच्यावर आरोप होते. नितीन गडकरींची इच्छा होती, परंतु इथे नेते मंडळींची इच्छा नव्हती, म्हणून ते बारगळलं. 2014 जे सत्ता आली ती भाजपची आली. भाजपची सत्ता आल्यानंतर त्याच्या केंद्रामध्ये राज्यामध्ये आपली सत्ता आली, परंतु जे समन्वय असायला पाहिजे होता तो दुर्दैवाने राहिला नाही आणि 2019 आपला पराभव झाला. 41 आपण आलो, काँग्रेस 42 आली आणि विरोधी पक्षामध्ये आपल्याला सगळ्यांना काम करावं लागलं. आम्ही पण काम केलं, पण नेहमी 71, 62, 58, 41, 54 ह्याच्या पुढे आपण गेलो नाही. मित्रांनो, आत्ता जो निर्णय घेतलाय भाजप, शिवसेना, शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, बहुमत प्रचंड आहे. हे सगळं करत असताना मंत्रिमंडळामध्ये आत्ता 9 जणांना संधी मिळालेली आहे, पुढेही त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. वेगवेगळी खाती आणि पालकमंत्रीपद आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत. त्याच्यातून निवडून आलेल्या आमदारांची कामं करता येतील. सरकार गेल्यानंतर सगळ्या आमदारांच्या विकास कामाला स्थगिती मिळाली, आपल्याला ती स्थगिती उठवायची. वैयक्तिक कुणाच्या स्वार्थाकरता हा निर्णय पक्षाने घेतला नाहीये. या संदर्भामध्ये इथं सगळे स्टेजवर बसलेले आमदार काही आज उपस्थित राहू शकले नाही, काही दवाखान्यात आहे, काही येऊ शकले नाही, काही तिकडच्या मीटिंगला गेले. असे सगळे आमदार आज पण माझ्या सगळ्या संपर्कात आहे. मी आमदारांना विचारा कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या, मी कधी भेदभाव केला नाही. उद्याच्याही काळामध्ये ह्या सगळ्यांची कामं करण्याच्या करता मी भेदभाव करणार नाही.
आणि त्यामध्ये भाजप आणि जे शिवसेना शिंदे गट आहे त्याही आमदारांना मला सांगायचं, माझी प्रतिमा महाराष्ट्रामध्ये एक दबंग नेता, एक कडक नेता, स्वतःला पाहिजे तेच करतो असा नेता अशी झालेली आहे। मी तसं होऊन देणार नाही सर्व जाती धर्माला। माझे मुस्लिम असतील, माझे आदिवासी असतील, माझे मागासवर्गीय असतील, माझ्या महिला असतील, माझे तरुण असतील, मला दिसत नाही की बेरोजगारी वाढली आहे, महागाई वाढली आहे, ती आपल्याला कमी करायची। बेरोजगारी कमी करण्याच्या करता उद्योगधंद्याला पोषक अशा प्रकारचं वातावरण करायचं आहे। विरोधात मध्ये बसून ते वातावरण होऊ शकत नाही। काल मंत्रिमंडळामध्ये बसल्यानंतर आम्ही सगळ्यांनी काल पण काही चांगले निर्णय घेतले। भुजबळ साहेब असतील, धनंजय असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, अनेकांनी पश्चिमेकडे पडणार माझा जे पाणी आहे गोदावरी खोऱ्यातलं ते इकडे आणण्याच्या करता दिंडोरीची कालच मंजुरी आम्ही कॅबिनेटनी दिली। हे काम केलं पाहिजे। आम्ही काय लोकांना सांगायचं, जर आपल्याला सत्तेमध्ये काम करून लोकांचे प्रश्न सोडवता येत असतील तर का सोडायचे नाही, का लोकांना आपण दुर्लक्षित करायचं। मित्रांनो, हे सगळं करत असताना मी तुम्हाला सांगतो 2017 त्यामध्ये साधारण काही वेगळं करायचा प्रयत्न झाला। 2014 देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले आम्ही सगळेजण सिल्वर ओकला बसलो होतो, रिझल्ट येत होते, काय प्रफुल्लभाईंचं आणि साहेबांचं बोलणं झालं। प्रफुल्लभाई मीडिया तर तयारच असतो त्या काळात, कारण निवडणुकीचा निकाल प्रफुल्लभाईंनी बाहेर सांगितलं, आम्ही बाहेरनं भाजपला पाठिंबा देतो सांगितलं की नाही, 2014 सांगितलं। आम्ही गप्प बसलो का, तर नेत्यांचा निर्णय। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आम्हाला सांगितलं सगळ्यांनी वानखेडेला त्या शपथविधीला जावा। आम्ही सगळेजण वानखेड्याला शपथविधीला गेलो। नरेंद्र मोदी साहेब मला ओळखतात, मी त्यांना ओळखतो, त्याच्यामुळे ते म्हटले की अजितजी कैसे हो, क्या हो, साहब की कैसी तब्येत आहे। त्यांनी बाकीच्यांशी पण बोलले, भुजबळ साहेबांशी बोलले, आम्ही स्वतः बघत होतो टीव्हीला, अजूनही पूर्वीची क्लिप असेल तर दिसेल। जर आम्ही त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर जायचं नव्हतं तर आम्हाला का पाठवलं, का मंत्रिमंडळाच्या शपथविधीला उपस्थित राहायला सांगितलं आणि त्याच्यानंतर पुन्हा काही घडलं त्या खोलात जात नाही। पण 2017 पुन्हा प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार तिथं आमदार, बाकीचे सगळे, त्यावेळेस वर्षा बंगल्यावर चर्चा झाली। वरिष्ठांनी सांगितलं माझ्याकडनं, मी जयंत पाटील म्हणजे राष्ट्रवादीकडनं, सुनील तटकरे आणि अजून एक कोणतरी होतं, चौथं मला आता आठवत नाही, का भुजबळ साहेब होते, त्याच्यामध्ये समोरनं सुधीर मुनगंटीवार, देवेंद्र फडणवीस, त्याच्या संदर्भातलं विनोद तावडे, चंद्रकांत दादा, ही चौघं होती। कुठली खाती, कुठले पालकमंत्री पद, सगळं। मी कधी महाराष्ट्राला खोटं बोलणार नाही, खोटं बोललो तर पवारांची अवलाद सांगणार नाही। त्यामध्ये ते ठरलं, आम्हाला निरोप आला, सुनील तटकरेंना दिल्लीला बोलवलं, दिल्लीला त्यांच्या वरिष्ठांच्या बरोबर आपले वरिष्ठ आणि सुनील तटकरेंची मीटिंग झाली। त्यांच्या वरिष्ठांनी सांगितलं 25 आमचा मित्र पक्ष आम्ही त्याला सोडणार नाही शिवसेनेला। ते म्हणले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असं सरकार राहील, आपल्या वरिष्ठांना ते मंजूर नव्हतं। ते म्हणले शिवसेना चालत नाही आम्हाला, शिवसेना जातीवादी आहे, आणि ते बारगळलं तिथनं परत आले। वरिष्ठ भाजपवाले म्हणले की आम्ही त्यांना सोडणार नाही। त्याच्या संदर्भामध्ये नंतर 2019
निकाल लागले, निकाल लागल्यानंतर परिस्थिती काय होती तुम्हाला माहिती होता। त्याच्यामध्ये मोठ्या उद्योगपतीच्या घरी आपले वरिष्ठ नेते, दुसरे वरिष्ठ नेते इथं बसले, पटेल साहेब उद्योगपती, भाजपच्या वरिष्ठ नेते, मी, देवेंद्र फडणवीस, सगळी चर्चा झाली। पाच बैठका झाल्या त्याच बंगल्यात, आणि मला देवेंद्रला सांगितलं कुठं बोलायचं नाही। आता मला सांगा, नेत्यांनी सांगितल्यावर मी कसा कुठं बोले? मी नाही बोललो। त्याच्यानंतरचा घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे। अनेकदा मीडिया मला विचारतो 19 लाख काय झालं, परंतु मला कुणाला बदनाम होऊन द्यायचं नाही। आणि मित्रांनो, त्यावेळेस हे सगळं चालू असताना अचानक बदल झाला, आणि त्याच्यामध्ये सांगितलं की नाही आता आपण शिवसेनेबरोबर जायचं। मला सांगा, 2017 शिवसेना जातीवादी म्हणून त्यांच्या बरोबर जायचं नाही, असं काय चमत्कार झाला की दोन वर्षांनी शिवसेना मित्र पक्ष झाला, आणि ज्या भाजपबरोबर जाणार होतो तो भाजप जातीवादी झाला? असं नाही चालत बाबांनो। शेवटी वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये विचाराचं अंतर असू शकतं, घरामध्ये देखील घरातल्यांचं विचाराचं अंतर असू शकतं, मतमतांतर असू शकतं, पण हे सगळं होत असताना इथं एकदा वेगळी वेगळी भूमिका, तिथं वेगळी भूमिका, त्याच्यानंतर पुन्हा उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं। त्या सरकारमध्ये मला वरिष्ठांनी, पक्षांनी, तुम्ही सगळ्यांनी, आमदारांनी उपमुख्यमंत्री केलं, कधी मी हू की चू होऊन दिलं नाही।